इतकंच ही त्या पेरेमेनोपॉझल आणि मेनोपझल मेनो कंडिशनच्या स्त्रीला होत असतं पण जोपर्यंत तो संवाद साधला जात नाही स्वतःबद्दल आणि सोपर्यंत स्वतःला कुरवाळलं जात नाही की ओके टेक इट इझी होतं असं छान दिसतेस तू काही नाही बिघडत रिंकल येणार आहेत काही बिघडत नाही स्टील तुझे डोळे छान सकाकतायत कारण जे तेज आहे ते तेजतत्व त्या डोळ्यात आहे स्किन मध्ये नाही आहे आणि ते तेजतत्व म्हणजे चेतनत्वाचं दर्शन आहे त्यामुळे आम्ही आरसा छोटा आणला होता जिथे तुम्हाला तुमचे डोळे दिसतील पण फक्त सगळ्यांनी चेहराच बघितला डोळ्यामध्ये असलेलं जे तेजतत्व आहे ते जेव्हा निस्तेज होतं तेव्हा आपण मृत्यूकडे वाट चाल करू लागतो आणि तसं व्हायला नको असेल तर चाळीशीपासूनचा पुढचा प्रवास त्या तेजानीच आपल्याला पूर्ण निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी असलेलं जे हेल्पिंग हँड आहे है, त्याला आपण योगसाधना म्हणतोय ज्याच्यामध्ये आपण स्वतःशी पुनरोळख ओळख करून घेतोय पुन्हा एकदा स्वतःचं शरीर चाचपचून बघतोय बघतोय त्या शरीरात झालेले बदल काय होईल विल यू लेट मी ड्रेस विदाऊट फीलिंग लो एस्टीम दॅट आय एम नॉट साईज झिरो एनीमोर माझं शरीर साईज झिरो नाही पण माझं मन खूप व्यापक आहे ते जास्त महत्वाचं आहे कारण मी खूप लोकांना सामावून घेतलं आहे एव्हाना कुटुंब माझ्या हातात मावत नाही एवढं मोठं झालं आहे ही खरी स्त्रीची ताकद आहे साईज झिरो हे आपले फंडेच नाही आहेत आपल्यासाठी नाहीच आहेत ते जे बॉडी शॉपिंग करतात त्यांना ते करावंच लागेल का त्याच्या जीवावरच त्यांना कोट्यावधी रुपये मिळतात तुम्हाला कोट्यवधी रुपये मिळायला लागल्यावर तुम्हीही झिरो झिरो फिगर तुम्हाला कोणी पाच रुपयेसुद्धा देणार नाही आहे झिरो फिगर झाल्याने त्यामुळे काही गरजच नाही आहे त्या झिरो फिगरची ज्या क्षणी आपल्याला हे लक्षात येत आहे की आपण जो आपण जे कुटुंब बनवलं आहे आपण जी नाती गोती जपली आहे त्या त्या पूर्ण बारा वर्षात जे नर्चरिंग केलं आहे त्या नर्चरिंगची फळं चाखायची वेळ आली आत्ता काय दुःखी होतेस आता तर खरी गेम सुरू झाली आता तर खरा आंब्याला बहर येणार आहे आणि मग तुम्ही अत्यंत ग्रेसफुली सांगू शकाल की हो मी आहे चाळीस वर्षाची आणि मी चाळीस वर्षाची आहे म्हणजे मला चाळीस वर्षाचा जगण्याचा अनुभव आहे मला माहिती आहे कसं जगायचं आहे मला माहिती आहे कसं डील करायचं आहे मला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी माझं बिहेवियर कसं असायला पाहिजे आज आपण जो विचार करणार आहोत तो त्या मीला आनंदी बनवण्याचा विचार करणार आहोत की जो योगशास्त्राचा प्रमुख विचार आहे ज्याच्यामध्ये त्याची कनेक्टिव्हिटी त्या शरीराच्या माध्यमानं होते आणि मग खोल आत लपलेला ते ते आत्मतत्व जेव्हा सरफेस होतं आणि तेव्हा आपण त्याचा पुनर् प्रत्यय घेऊ शकतो जर प्रत्येकाला आज मी विचारलं तुम्ही कोण आहात तर तुम्ही जे जे काही सांगणार आहात तुम्ही जे अमुक तमुक आहात ते तुम्ही ॲक्च्युली लेबल्स आहेत त्या शरीराला लावलेली त्या जीवनामध्ये असलेली मी कोण आहे असा जो प्रश्न विचारला तर मी कोण आहे तर मी एक चेतन स्वरूप आत्मा आहे जो कम्पॅशनट आहे जो प्रेमळ आहे जो फुल ऑफ लाईफ आहे जो एनर्जी स्वरूप आहे मग डिप्लीट का होतो शरीरातून निघून का जातो शरीर जिस्त समजू शकते एनर्जी एनर्जी कशी झिजेल एनर्जी तर झिजू शकत नाही एनर्जी मॉर्टल आहे मग काय असं होतं की ज्याच्यामुळे ते शरीर झिजतं 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 आणि एका पॉईंटला अशी कंडिशन येते की ते ते शरीर टाकून तो ते तो चेतनत्व निघून जातं फाइंडिंग फॉर अ न्यू बॉडी आता जे काही होतंय ते जे डिप्लिशन आहे ते खरं तुमचं स्वतःचं कर्म आहे आणि तुम्हीच तुम्हाला दिलेली जी दूषणं आहेत कंटिन्युअस दूषणं ट्वेंटी फोर बाय सेवन स्वतःला दिलेली दूषणं आणि स्वतकडून केलेल्या त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी जो प्रयत्न जी धडपड करतोय त्याच्यामध्ये जर यश आलं नाही तर त्याच्यातून निर्माण होणारं डिप्रेशन अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे चाळीसाव्या टप्प्या चाळीशीच्या टप्प्यावर असलेल्या स्त्रियांसाठी डिप्रेशनचा आजार सहज जडू शकतो पुन्हा एकदा हार्मोनल इम्बॅलन्स शरीरामध्ये मेंदूमध्ये असणाऱ्या रचन र, र रासायनिक बदलामधला हा महत्त्वाचा भाग आहे की तिथे निर्माण होणारा जो हॅपी हार्मोन आहे है, तो हॅपी हार्मोन क्रिएट होण्यासाठी लागणारे विचारच नाही है। आहेत हॅपी हार्मोन निर्माण कुठे होणार मनात अखंडच जर निगेटिव्ह विचार आहेत आणि चेहऱ्यावर खूप छान हास्य आहे कारण सगळ्यांचं हसून खेळून करावंच लागतं ना आणि मनात चाललेलं दॅट इज किलिंग यू योग साधना करायची म्हणजे काय करायचंय तर जर अशुद्धी क्षय आहे ज्ञानदीप्ती ही अविवेक ख्याती असं जर योगांग अनुष्ठानात असं जर पतंजली म्हणत असतील तर ती ज्ञानदिप्ती अशुद्धीचा क्षय आणि विवेक ख्याती व्हावी लागेल आणि विवेक ख्याती म्हणजे माझी पुनर ओळख आहे आपल्याला डिरेक्टली उद्धरून जाऊन परमात्मतत्वात विलीन व्हायला वेळ आहे थांबा जरा खूप गडबड करू नका आधी स्वतःला ओळखा तर काय विलीन करायचे ते तर समजून घ्या शरीर विलीन होणार नाही आहे नक्की झालेलं आहे म्हणजे जे काही विलीन होणार आहे ते काय आहे त्याचा तर आधी अभ्यास करूया आणि त्याचा अभ्यास करताना असं लक्षात येईल की ज्ञानदीप्ती होणं गरजेचं आहे आणि ज्ञानदीप्ती म्हणजे खऱ्या आणि खोट्याची खरी ओळख अगदी सोपं उदाहरण घेऊया मी हे उदाहरण प्रत्येक लेक्चरमध्ये देतेच बायकांना ते पटकन कनेक्ट होतं म्हणून मी पोहे केलेत प्लेट्स आहेत छान सजवले आहेत खोबरं कोथिंबीर शेव बिणे घालून प्लेट दिली कसे झाले होते झालेसणार ग किती वेळा केलेस तू दर दर वेळेला काय सांगू छान झालेत म्हणून माझी खुशी परवश आहे पोहे केले पहिला कास करा क्लासिक झालेत तनुजा थँक्यू मस्त पोहे बनवलेस फिनिश्ड त्या सोलला सॅटिस्फाय करण्याची जी युक्ती आहे ती तुमच्याजवळ आहे कारण तो योग आहे ते जोडणं आहे ते तुमचं स्वतःशी जोडणं आहे आणि वेन यू आर सॅटिस्फाईड यू आर सॅटिस्फाईड आणि यू आर खरच सॅटिस्फाईड सोल्स आहेत पण सोल सॅटिस्फाय का नाही आहेत कारण खुशी परवश आहे ती इतकी बाहिरमुख आहे की असं सगळं असेल तर मी आनंदी आहे म्हणजे माझा आनंद शंभर टक्के बाहेर आहे कसा मिळवायचा तो कुठून आणणार मग जो आनंद माझ्याशी कनेक्टेड आहे तो आनंद जिथे मिळतो ती साधन आहे मग तो आसन अभ्यास असेल तो प्राणायामाचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज असतील दहा मिनटं शांत मौनावस्था असेल एक सुंदर भजनांचा आस्वाद असेल एक छान फिलॉसॉफीचं पुस्तक वाचणं असेल त्या आत्मतत्वाचा अभ्यास करण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा तो निर्वृत्तिक आनंद देऊन जातो ज्या जो नक्की परवश नाही कारण टी कनेक्टिव्हिटी त्या सोलची त्या सब्जेक्टशी जी होते ती सोलची कनेक्टिव्हिटी त्या सोलचं खरं स्वरूप जाणून घेण्याचा प्रवास आहे त्यामुळे मला आनंद होतो हा परवश करण्यापेक्षा स्ववश केलात तर चाळीशी खरंच सुंदर असेल चाळीशीनंतरचा जो प्रवास नक्कीच डिप्रेशनकडे जाऊ शकतो तो, तो जर आत्ता आपल्याला थांबवायचा असेल तर या आरशाची वारंवार मदत घ्यावी लागणार आहे पुन्हा पुन्हा त्या आरशात डोकवून बघावं लागणार आहे आणि स्वतःची पाठ सतत ठोपवावी लागणार आहे स्वतःचं कौतुक स्वतःच करून घ्यावं लागणार आहे आणि स्वतःचा आनंद मी आनंदी आहे असं रोज म्हणावं लागणार आहे जे मी म्हणत होते की आपले संस्कार इतके दृढ आहेत परवशा संस्कार इतके दृढ आहेत की ते स्ववश करण्यासाठी लागणारा जो प्रवास आहे ना तो परत ड्रॉ करावा लागेल ते काळ्या सर्कल्सवर पांढरी सर्कल्स, सर्कल्स परत काढावी लागतील आणि ती इतक्या वेळा काढावी लागतील की तो काळं सर्कल दिसणारच नाही आणि ती ज्ञानदिप्ती आहे जेव्हा पतंजली ज्ञानदीप्ती म्हणत आहेत मग ज्ञान कसलं आहे तर ते स्वचं ज्ञान आहे ते स्वच ज्ञान मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे साधन आहे ती काजळी तर खूपच आहे कर्माची त्यामुळे आतली जी ज्योत आहे ना ती दिसतच नाही आहे ऑलमोस्ट आज ज्योत आहे असं म्हणल्यानंतर खरंच वाटत नाही की अरे हा दिवा इतकं त्याच्यावर काजळी आहे त्याच्यात कुठला दिवा आहे पण ती काजळी पुस्ताक्षणी अरेच खरंच खरच की सुंदर दिवा आहे इथे आणि तो दिवा अत्यंत तेजपुंज आहे तो न मिटणारा आहे तो इमॉर्टल पण जोपर्यंत ते तुम्ही स्वत करून बघणार नाही आहात ते करत असताना जे करावं लागतं ते वेगवेगळ्या प्रकारचा आसन अभ्यास आहे मग स्त्री म्हणून चाळीशीच्या टप्प्यावर कोणता योगा योगाभ्यास करावा लागेल तर प्रामुख्याने मी मगाशी म्हणलं तसं शरीराची जी पुढची बाजू आहे त्या पुढच्या बाजूचं स्वास्थ्य टिकवणं गरजेचं आहे आणि स्पाईनचं स्वास्थ्य टिकवणं गरजेचं आहे त्यामुळे लिम्सचा व्यायाम करण्यापेक्षा धडाचा व्यायाम करणं म्हणजे कोष्ठगत व्यायाम करणं गरजेचं आहे ज्या कोष्ठगत व्यायामामध्ये काही फॉरवर्ड बेंडिंग्स करावे लागतील पश्चिमोत्तानासन जानू शीर्षासन उपविष्ट कोणासनासारखे व्यायाम करावे लागतील बद्धकोणासारखा बद्धकोनासनासारखा व्यायाम करावा लागेल काही बॅकवर्ड बेंडिंग करावे लागतील सुप्तविरासन असेल नाहीतर सेतुबंद सर्वांगासन असेल स्पाईनला पूर्ण पिळा देणारी वेगवेगळ्या प्रकारची मरीचासन असेल अर्धमच्छंद्रासन असेल असे व्यायाम करावे लागतील पण ते एकाच मोठ्या आ, समारंभाला गेल्यानंतर आपण बुफे प्लेट कशी गच्च भरून घेतो तसे भरून घ्यायचे नाही आहेत एकेका विषयाला हात घालायचा आहे आणि स्वची ओळख आत जाऊन करून घ्यायचे एकाच प्रकारचे तीन चार व्यायाम सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याचा रोजचा योगाभ्यास सुरू करायचा आहे ज्याच्यामध्ये ती कनेक्टिव्हिटी सुरू होईल ती आतली तार जोडली जाईल आणि स्वतः आपण स्वतःचं शरीर बघायला लागू की हे ताणलं पण मला सोसवतं आहे का माझा प्रत्येक जॉईंट मला व्यवस्थित सर्व्हिस देतो आहे का ज्या वेळेला त्या सर्व्हिसेस सुरू होतील तेव्हा असं लक्षात येईल की मोबिलिटी खूप स्किलफुल झाली आहे खूप कॉन्शियस एफर्ट घेता तुम्ही त्या शरीराचा वापर करताना आणि तो वापर इतका इंटेलेक्च्युअली करेक्ट असतो की ती खरी ज्ञानदिप्ती आहे शरीराचा अत्यंत सुयोग्य पद्धतीने वापर करता येणं म्हणजे ते ज्ञान उलगडणं आहे की आता माझं शरीर अतिशय अशा टप्प्यावर येऊन पोचलं आहे की त्याच्यावर कुठलेही अत्याचार सहन होणार नाही आहेत फास्ट खालीखाली जाऊ शकतं आता ते करत असताना मला कुठलेही निसर्ग नियम मोडून चालणार नाहीत कुठला निसर्ग नियम आहे डेफिनेटली प्रोलप्सेस पोटाच्या स्नायूंचा टोन निघून जाणं तिथे असलेल्या स्नायूंची शक्ती मंदावणं तिथे त्या युटरसला धरून ठेवणाऱ्या लिगामेंट्सची पॉवर कमी होणं कारण ते करणारे पुन्हा संप्रेरक स्त्रवणार नाही आहेत त्यामुळे युटरस प्रोलॅप्सेस वेगवेगळ्या प्रकारची हार्निएशन्स व्हेरी कॉमन त्यामुळे जोपर्यंत व्यायाम होत नाहीये बॅकवर्ड बेंडिंग एक्सरसाइजेस जोवर होत नाही आहेत तोपर्यंत त्या पोटाचा ताण तुम्हाला परत रिटेन करता येणार नाही पण ते करण्यासाठी सुद्धा त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल एकदम भुजंगासन सुरू केलं आणि भुजंगासनाचा ताण घेतला कोणी शंभर टक्के लंबर स्पाईनने पोटात काहीच घडलं नाही कारण पोट उचलून भुजंगासन करायचं असतं हे कधी बघितलंच नाही बघितलं असं करायचं बरं चला स्पाईननी केला भुजंगासन स्पाइनच्या डॉक्टरनी पण त्या रेकमेंड केलं होतं कंबर दुखत असेल तर भुजंगासन करा पण ते पोटाच्या स्नायूंनी मागे जायचंय हे जोवर ट्रेनिंगच होत नाहीये तोपर्यंत पोटाच्या स्नायूंचं स्वास्थ्य पुन्हा मिळवता येणार नाही आहे त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की दोरीवरच्या उड्या मारणं स्टेपिंग करणं एरोबिक्ससारखे व्यायाम कृपया जर सवय नसेल तर इमिजिएटली सुरू करू नका छोट्या छोट्या व्यायामानी सुरुवात करा मग जेव्हा तुमचं शरीर तुमच्या बौद्धिक नियंत्रणाखाली येईल असं वाटेल त्यानंतर तुम्हाला तुमचं शरीर फ्री आहे कशाही प्रकारे तुम्ही वापू करू शकता मग अगदी कपोतासनापर्यंत वृश्चिकासनापर्यंतसुद्धा तुम्हाला विविध प्रकारचे बॅकबेंडिंग पोस्चर्स करता येतील डेफिनेटली करता येतील जर तुम्ही तशा प्रकारची स्किल्स डेव्हलप केलीत तर पण ती स्किल डेव्हलप करताना छोट्या छोट्या बेबी स्टेप्स घ्या जोपर्यंत त्या त्या छोट्या स्टेप्समधून तुमचं ज्ञान वाढत नाही आहे तोपर्यंत हा बदल संस्कारित होणार नाही आहे तो एखाद्या लाटेसारखा येईल ला आणि निघून जाईल लाटेसारखा येईल ला आणि निघून जाईल आज आम्ही इथे जेव्हा संजीवन योगोपचार देतो आहे तेव्हा पाच किंवा सहा पोस्टर देतो आणि त्या प्रत्येक पोस्टरचं डिटेलिंग केलं जातं आणि शरीरात होणारे बदल ते समजावून सांगे सांगितले जातात जोपर्यंत बदल दिसत नाहीत तोवर पुढचे प्रोग्राम दिलाच जात नाही कारण त्या तेवढी त्याची ते त्या ते शरीराचीच ताकद नाही आहे असं लक्षात येतं त्यामुळे संजीवन योगा पद्धतीमध्ये जे टेक्निक आम्ही वापरतोय तेच टेक्निक जनरल फिटनेसला पण लागू आहे की शरीराचा वापर आसन अभ्यासामध्ये करत असाल तरीसुद्धा त्या शरीराचा पूर्ण आवाका कळला पाहिजे बऱ्याच वेळेला मला अशा स्त्रिया भेटतात की नाही वरून खूप दाबलं जोरात फॉरवर बेंडिंगला मी जात नव्हते म्हणून आणि डोकं लावायलाच पाहिजे म्हणून खटाटोप केला प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलात तर धडाची लांबी आणि पायाची लांबी ह्याच्यामध्ये जर धड धड पुढे आलं तर ते डोक्याच्या पुढे जातं डोक्यापर्यंत येत नाही त्यामुळे जर तुम्ही डोकं गुडघ्याला डोकं लावणं हे प्र प्रक्रिया करत असाल तर तुमच्या पाठीला असा हंच येईल आणि तो हंच येणं पश्चिमोतानासन किंवा जानुशीर्षासनात अपेक्षितच नाही आहे त्यामुळे डोकं गुडघ्याच्या पुढेच जाणार आहे मग शास्त्राकडे शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे ते डोक्याच्या दिशेने न्या गुडघ्याच्या दिशेने न्या डोकं गुडघ्याला लावा असं म्हणलं नाही आहे पण आपण निम्मच वाचत असल्यामुळे डोकं गुडघ्यावर चिकटवा आणि वरून ठोकून बसवा पाठीचा हंच होतोय म्हणजे एक मिळवताना दुसरं गमवतोय स्पाईनचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर स्पाईनचाही अभ्यास करावा लागेल त्याला असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कर्वेचर्स आहेत त्या कर्वेचरचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्या कर्वेचर्स निर्माण होताना जे काही डेव्हलपमेंट झाली ज्या प्रकारचे वेगवेगळे स्नायू डेव्हलप झाले त्याचा विचार करावा लागेल आणि आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये ते आपण कसं गमावलं त्याचा अभ्यास आधी करावा लागेल जर पहिल्यापासून योगासनाचा अभ्यास केलेला नसेल तर योगासनाचा अभ्यास करण्यापूर्वी हे सगळं प्राथमिक स लेवलचं ज्ञान करून घ्यावं लागेल आणि मग त्याच्या बरोबरीने मानसं अभ्यास करावा लागेल